नमस्कार आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत आज आपण कविता क्रमांक एकोणीस आगगाडी कविता क्रमांक एकोणीस आगगाडी या कवितेचे गायन आणि वाचन करणार आहोत ऐका म्हणा ऐका व मना ऐका व मना झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गावो गाव हुंदडत फिरते गावन गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला न अडवी नदी पहाट टाटा म्हणते झाडन झाड छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा ही कविता कोणाची आहे शंकर विटनकर यांची ही कविता आहे या कवितेचे कवी कोण आहेत शंकर विटनकर कोण आहेत शंकर विटन ही यांची कविता आहे हे या कवितेचे कवी आहेत पुन्हा म्हणूया झुक झुक गाडी घरांची माळ चालते फिरती अजब धावत जाते गाव गा, हुंदडत फिरते गावन गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला नडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड छंद की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा या कवितेचे आपण वाचन करूया झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गावन गाव हुंदडत फिरते गावनगाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला ना अडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा पुन्हा एक वार वाचूया झुक झुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गावन गाव हुंदडत फिरते गावन गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला नाडवी नदी पहाड टाटा म्हणते झाडन झाड छंद मना की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा शंकर विटनकर यांची ही कविता तुम्ही देखील या कवितेचे गायन आणि वाचन करायचे आहे धन्यवाद